नमस्कार मित्रों, मी निखिल बलसारा, जैन मन की बात या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रों, आज आपण बघणार आहोत इतिहास. इतिहास म्हटले की थोडंसं बोरिंग वाटतं, पण आपण आज बघणार आहोत भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास म्हटलं की आपल्या समोर येतं राजा हरिश्चंद्र. पण राजा हरिश्चंद्रच्या आधी खूप असे भारतीय लोक होते ज्यांनी चित्रपटांमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. तर त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून या पार्टचा पुढचा एपिसोड तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन मध्ये येईल. तर चला चालू करूया भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास. ल्युमेर ब्रदर्स हे छायाचित्रण उपकरण तयार करणारे होते. त्यांनी सिनेमेटोग्राफ मोशन पिक्चर सिस्टीम हे तयार केली होती. 1895 दरम्यान त्यांनी 6 लघुपट तयार केले. त्यांनी 28 डिसेंबर 1895 रोजी मोठ्या पडद्यावरील पहिलं व्यावसायिक स्क्रीनिंग केलं आणि या दिवशी खऱ्या अर्थाने सिनेमा जन्माला आला. 7 जुलै 1896 रोजी ल्युमेर ब्रदर्स यांनी मुंबईच्या वॉटसन हॉटेलमध्ये आपल्या 6 चित्रपटांच्या प्रदर्शनाची व्यवस्था केली होती. तेव्हा त्यांनी वृत्तपत्रामध्ये एक जाहिरात दिली होती. अनेक पत्रकारांना आमंत्रित केले गेले होते. त्या दिवशी भारतामध्ये खऱ्या अर्थाने सिनेमाचा जन्म झाला. एच एस बाटोडेकर हे मुंबईचे रहिवासी होते. त्यांना सावेदादा म्हणून ओळखले जात. व्यवसायाने ते एक पोर्ट्रेट फोटोग्राफर होते. बाटोडेकर हे 7 जुलै 1896 मध्ये मुंबईतील ल्युमेर ब्रदर्स चित्रपटाच्या पहिल्या साक्षीदारांपैकी एक होते. त्यांनी रॉयल ब्रदर्स इंग्लंडमधून 21 गिनीच्या किमतीवर चित्रपटाचा कॅमेरा मागवला. त्यांनी 1899 मुंबई येथे हँगिंग गार्डनमध्ये कुस्तीच्या सामन्याची व्यवस्था करून ते शूट केले आणि ती फिल्म प्रोसेसिंगसाठी लंडन इथे पाठवली. त्यानंतर त्यांनी एक प्रोजेक्टर मिळवला आणि काही स्वतः शूट केलेले चित्रपट आणि काही आयात केलेल्या चित्रपटांना घेऊन ते वेगवेगळ्या गावी जाऊन प्रदर्शित करू लागले. बाटोडेकर हे भारतातील पहिले मूव्ही कॅमेरा हाताळणारे व्यक्ती होते आणि त्यांना पहिले भारतीय डॉक्युमेंटरी फिल्म मेकर म्हणून ओळखले जाते. अनंतराम परशुराम करंदीकर, व्ही पी दिवेकर आणि श्रीनाथ पाटणकर या तिघांनी सावेदादा यांचा कॅमेरा विकत घेतला. त्यापैकी पाटणकर त्यावेळी सॉन्डर्स रोडवरील कोरोनेशन सिनेमा थिएटरचे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. त्यांचे सहकारी करंदीकर आणि दिवेकर नवीन रिलीज होणाऱ्या चित्रपटांसाठी थिएटर सजवण्याचे काम करत होते. सावेदादा यांच्याकडून कॅमेरा खरेदी केल्यानंतर त्या तिघांनी आणि भातखंडे या दोन साथीदारांशी हातमिळवणी केली आणि पाटणकर युनियनची स्थापना झाली. हिंदू पौराणिक कथांमधील सावित्री एक लोकप्रिय कहाणी निवडण्यात आली. अहमदाबादमधील नर्मदा मांडे एक तरुण मुलगी या भूमिकेसाठी पात्र झाली. दिवेकर स्वतः व्यास यांची भूमिका साकारणार होते, तर एक लोकप्रिय रंगमंच अभिनेता आणि जिमनॅस्ट के जी गोखले जयमुनी या पात्रासाठी निवड झाली. अगदी अंदाजे 100 फुटापर्यंत चालणारा हा चित्रपट मे 1911 चित्रित करण्यात आला होता. दिग्दर्शनाची धुरा पाटणकर सांभाळत असताना चित्रपटात काही तांत्रिक त्रुटी असल्याचं लक्षात आले. नंतर प्रोसेसिंग वेळी खूप समस्या उद्भवल्या. संपूर्ण चित्रपट ब्लँक बाहेर आला आणि त्यामुळे ते सर्व खूप निराश झाले. नर्मदा मांडे यांनी भारतीय चित्रपटातील पहिल्या महिला कलाकार होण्याची संधीही गमावली. याच दरम्यान अजून एक व्यक्ती भारतीय चित्रपट निर्मितीच्या प्रयत्नात होते, ते म्हणजे आर जी तोरणे उर्फ दादासाहेब तोरणे. रामचंद्र गोपाळ तोरणे यांचा जन्म 13 एप्रिल 1890 मालवण इथे झाला. वडिलांच्या मृत्यूनंतरनं त्यांच्या काकांनी त्यांना व त्यांच्या आईंना घर सोडण्यास सांगितले. वयाच्या 10व्या वर्षी आणि केवळ 4 वर्षाच्या औपचारिक शिक्षणानंतरनं ते मुंबईत गेले. काही वर्षाच्या खडतर प्रवासानंतर
त्यांना कॉटन ग्रीन इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल पार्ट असेंब्लिंगचे काम मिळाले. भरपूर वर्ष त्यांनी याच कंपनीमध्ये काम केले. काही वर्षानंतर ते श्रीपाद थिएटर कंपनीच्या संपर्कात आले. या कंपनीच्या नाटकांवर तसेच प्रदर्शित होणाऱ्या नवीन परदेशी चित्रपटांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव होता. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी स्वतःचा चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली. श्री चित्रे आणि इतर मित्रांसोबत त्यांनी परदेशातून कच्ची फिल्म आणि चित्रपटासाठी लागणारा कॅमेरा बॉर्न अँड शेफर्ड कंपनीकडून आयात करण्यात यशस्वी झाले. त्यांनी जॉन्सन नावाचा कॅमेरामॅन नेमून पहिल्या भारतीय चित्रपटाचं चित्रीकरणाचं काम चालू केलं. पुंडलिक हे खरं तर नाटक होतं जे चित्रपटात रूपांतर केलं गेलं. कॅमेरा एका प्लॅटफॉर्मवर निश्चित करण्यात आला होता म्हणून चित्रीकरणाचे रेकॉर्डिंग एका अँगलने शक्य होते. रेकॉर्डिंग केल्यानंतर ते स्वतः आपल्या कामावर खुश नव्हते आणि म्हणून त्यांनी हा चित्रपट वेगवेगळ्या भागामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर चित्रीकरण करण्याचं ठरवलं. या चित्रपटाचे चित्रीकरण श्री मंगलदास नथुबाई येथील मोक्या मैदानात, तर काही भाग इम्पिरियल आणि स्वस्तिक सिनेमाजवळ, तर काही भाग त्रिभुवनदास रोड आणि विठ्ठलबाई रोडवर शूटिंग करण्यात आले. त्यानंतर शूटिंग केलेली फिल्म ही प्रोसेसिंगसाठी लंडनला पाठवण्यात आली आणि 18 मे 1912 रोजी पुंडलिक हा भारतातला पहिला चित्रपट मुंबईत कोरोनेशन मूव्ही थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पुंडलिक जवळजवळ 2 आठवडे मुंबई येथील चित्रपटगृहात होता, तर या चित्रपटाची जाहिरात 25 मे 1912 रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा आली. मुंबईच्या अर्ध्या लोकसंख्येने तो पाहिला आहे, उरलेल्या अर्ध्या लोकसंख्येने तो लवकर पाहावा असं दर्शकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातमध्ये घोषणा केली गेली होती. दादासाहेब हे एक विशेष प्रभावी व्यक्ती, दिग्दर्शक, चांगले संपादक, ध्वनी रेकॉर्डिस्ट आणि आधुनिक चित्रपट निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक तंत्रांचे मास्टर होते. तर मित्रो, कसा वाटला इतिहास? हा इतिहास इथेच संपत नाही, तर दादासाहेब तोरणे यांच्या पुढच्या वाटचालीसाठीचा एपिसोड बघण्यासाठी नक्की विसरू नका. एपिसोडचे नोटिफिकेशनसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ऑटोमॅटिकली ज्या दिवशी मी एपिसोड रिलीज करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. तर बघायला विसरू नका एपिसोड 2 आणि 3, द हिस्ट्री ऑफ इंडियन सिनेमा. जय हिंद.